नियतीचा खेळ हा कुणालाही चुकलेला नाही आणि म्हणूनच शरद पवारांच्या पुढ्यात नियतीने नेमकं काय वाढून ठेवलंय हे काही कळायला मार्ग नाही. म्हणजे उभी आडवी राष्ट्रवादी फुटली, त्याच्यानंतर चिन्ह गेलं, आता निवडणुकीमध्ये मुलीला उभं केल्यानंतर अजित पवारांनी डाव साधला आणि त्यांनी पत्नीला उभं केलंय. आता हार जीत नेमकी कुणाची होते याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. शरद पवार हे बारामतीमध्येच अडकून पडलेले आहेत आणि अशातच आता चिन्हाचाही घोळ झालाय. ते तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह त्यांनी आपल्या पक्षासाठी घेतलं होतं, त्यांचं जे चिन्ह होतं घड्याल ते त्यांच्या हातून गेलेलं आहे, ते अजित पवारांकडे आहे. आता नवीन चिन्हावर निवडणूक लढवताना ज्या काही अडचणी येत आहेत त्या असंख्य अडचणी आहेत. म्हणजे हे चिन्ह UVM वर नेमकं दिसेल कसं हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा होता की तुतारी हे जे चिन्ह आहे हे चिन्ह हिंदूंचं प्रतीक आहे आणि म्हणून मुस्लिम समाजाने त्यावर मतदान करावं का असाही प्रश्न विचारला जातोय. त्याचबरोबर हे चिन्ह अजूनही घराघरात पोहोचलेलं नाहीये, त्याच्यामुळं ह्या अडचणी असतानाच आता बारामतीमध्येच नवीन तुतारी हे चिन्ह एका उमेदवाराला मिळाल्याने अडचणीत अधिकच वाढ झालेली आहे. म्हणजे शरद पवार गटाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगाकडनं घेतलेलं आहे, त्या चिन्हाचा अजून प्रचार झालेला नाही आहे, ते चिन्ह कसं दिसेल हेही माहीत नाही आहे. आणि अशातच आता निवडणूक आयोगाने तुतारी हे दुसरं चिन्ह आता उमेदवारांना देऊ केलेलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 51 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता, 96 5 अर्ज त्याच्यामध्ये बाद झाले, 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि त्यामुळं 38 उमेदवार हे रिंगणात राहिले. आता उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यानंतर अपक्ष उमेदवारांना मतदानासाठी चिन्हांचं वाटप केलं जातं. त्यामध्ये या मतदारसंघातील सोयल युनिसेक या उमेदवाराने पसंतीच्या चिन्हापैकी तुतारी हे चिन्ह मागितलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना ते चिन्ह दिलं. त्याच्यानंतर शरद पवार गटाकडून त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यात आला, अगदीच केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत तक्रारी केल्या गेल्या, परंतु हे चिन्ह नियमाप्रमाणे दिलं गेलं होतं. चिन्हांच्या पसंतीच्या क्रमांकामध्ये पहिल्या पसंतीचं चिन्ह तुतारी असं युनिसेकने टाकलं होतं आणि जी अपक्षांना देण्यासाठी जी चिन्ह असतात त्याच्यामध्ये तुतारी हे चिन्ह होतं, त्यामुळे साहजिकच नियमाप्रमाणे ते चिन्ह दिलं गेलं होतं. आता शरद पवारांचा जो काही आक्षेप होता तो निवडणूक आयोगाने फेटाळून लावलेला आहे आणि आम्ही दिलेलं तुतारी चिन्ह हे बरोबर आहे असं सांगितलंय. त्याच्यामुळं तुतारी वाजवणारा माणूस विरुद्ध तुतारी असा सामना आता रंगणार आहे. जो काही प्रचार होणार आहे की तुतारीवर मतदान करा, नेमकी कोणती तुतारी, याच्यामध्ये विरोधक डाव साधणार आहेत. आता दोन चिन्ह तुतारीचे आलेले आहेत, एक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस, दुसरं चिन्ह आहे फक्त तुतारी. आता ही दोन्ही चिन्ह बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसणार आहेत आणि आता हाच प्रयोग पूर्ण महाराष्ट्रभर दिसेल की काय. म्हणजे जिथे तुतारी वाजवणारा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा आहे तिथेच हे जे तुतारी चिन्ह आहे हे अपक्ष उमेदवारांना दिलं जाईल, त्यांना उभं केलं जाईल आणि फक्त याच तुतारीचा प्रचार हा त्यांच्या विरोधकांकडून केला जाईल. म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये नामसाधर्म्य, म्हणजे एकाच नावाची दोन दोन तीन तीन लोक उभी करणं, आता त्याच पद्धतीने एकाच चिन्हावर काही उमेदवार उभं करणं हा प्रकार पूर्ण मतदारसंघामध्ये, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो होईल की काय अशी शंका निर्माण केली जात आहे. आणि त्याच्यामुळं आता नेमकं किती फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला या तुतारीचा बसतोय हे आपल्याला 4 जूनला कळेल.